दिसत आहे, एकदम भारी ठसकेदार ठोसा होणार आहे। थोडा थोडाच खायचा आहे नाहीतर मग माहिती आहे ना काय होईल। टेस्ट करते असं झालं मग। आमचा नाश्ता आहे इडली। दीदी वगैरे अजून झोपलेली आहेत, आम्ही पण झोपलेली आहे। आता हे सॉर्टिंग करून ठेवते, बाहेर काढून ठेवते आणि त्याच्यानंतर आपला दिवस सुरू झालेला आहे, म्हणजे आधीच सुरू झालेला आहे। इडली कागदामधून बाहेर काढून ठेवलेली, ॲक्च्युली ब्राऊन पेपर होता तो, तरी पण त्याची जी ब्लू शाई असते ना ती बघा एका इडलीला लागली जर तुम्हाला दिसत असेल अशी, त्यामुळे लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर काढून ठेवणं पण गरजेचं आहे। अन्वीची आंघोळ झाली का? अन्वी काय खाते? इडली। काय खाते? इडली। त्यांना बोल तुम्ही पण खा, दे त्यांना हात पुढे करीत। घेत नाही ते, तुम्ही पण खा। काय वाजलं रे? काय वाजलं? चला तर फ्रेंड्स, आता आमचा नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे, इडलीचा मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता स्वयंपाक बघू कल्पना आल्यावर, अजून ठरवलं नाही काय करायचं। बहुतेक वांग्याची भाजी करायची आहे आणि आज मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे। मी नाही बनवणार, दीदी बनवणार आहेत आमच्या नणंदबाई। तर रेसिपी म्हणजे ठेचा बनवणार आहेत ते मस्त झणझणीत, त्या दिवशी त्यांनी पाठवलं तर यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना खूप आवडला, तर ते म्हटले मला म्हणजे दीदीला सांग बनवायला, तर असे त्या आलेल्याच आहेत तर म्हटलं चला बनवून घ्या। तर इथे त्यांची आता बेसिक तयारी चाललेली आहे, ती झाली की मी तुम्हाला दाखवते। तर इथे रेसिपीला सुरुवात झालेली आहे, आता आम्ही दाखवतो तुम्हाला ही रेसिपी। ओके, तर आता मी कॅमेरा फ्लिप करते आणि तुम्हाला रेसिपी दाखवते। सांगा वंश काय काय केलेलं आहे। ठीक आहे, लाईटचं काय काम नाही ना? चॉपर आहे। तर इथे घेतलेली आहे आपण ही पोपटी कलरची मिरची असते पण आम्हाला थोडी डार्कच मिळालेली आहे। इथं देठ काढून हा कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे आणि देठ काढून अर्धी करून घेतलेली आहे प्रत्येकी। किती आहे मिरची ही? एवढी पाव किलो मिरची असेल ही। त्यानंतर इकडे घेतलेला आहे कांदा बारीक चॉप करून आणि टोमॅटो पण बारीक चॉप करून घेतलेला आहे। दोन कांदे साधारण आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत लाल लाल। इकडे मोठी कढई घेतलेली आहे, आता यामध्ये थोडंसं तेल टाकूया। ओके ओके, आणि मिरची आणि लसूण। ओके, मिरची आणि लसूण सुद्धा टाकायचं आहे। मिरची म्हणजे मिरची हीच ना? हां, ही मिरची आणि यातमध्ये लसूण, तेल किती? 2 चमचे साधारण टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं। मिरची आणि लसूण तेलात चांगला परतून घ्यायचा। ओके, तर ही जरा वेगळ्या पद्धतीचा ठेचा आहे हा। जर येत असेल कोणाला तर छानच, ज्यांना नाही येत त्यांनी बघून घ्या, अगदी टेस्टी लागतो। मी टेस्ट केलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे एकदम भारी, जेवणाबरोबर एखादी भाजी नाही आवडली तर एकदम बेस्ट आहे। आणि हा टिकतो पण बरेच दिवस ना? हो। ओके, आता ही नरम झाल्यावर मी तुम्हाला भेटते। तर ही ॲक्च्युली मिक्सरमधून बारीक करायची होती, अगदी 2 मिनटंच तिला परतलेली आहे, जास्त काही करायचं नाही, तुम्ही पाहू शकता जवळून। आणि मग चॉपरमध्ये करतायत दीदी, कारण त्यांचं म्हणणं आहे की गरम गरमच तिला चॉप झाली पाहिजे होती आणि लाईट गेली आमची म्हणून, नाही तर मिक्सरमध्ये पटकन आणखी झाली असती। चांगलाच ठसका आलेला आहे। चांगला झटका बसणार आहे खाताना बघू। यानंतर आम्ही आणखी एक रेसिपी करणार आहे दीदींच्या हातची, आणि दीदी म्हणजे त्या स्वयंपाकच छान बनवतात, उत्तम एकदम टेस्टी असतं। बिर्याणी तर एकदम एक नंबर बनवतात त्या, बरेच दिवस झाली बनवली नाही, बनवली का नक्की शेअर करेल तुमच्याशी, दम बिर्याणी वगैरे।
आणि बाकी सगळा स्वयंपाक पण एकदम भारी करतात त्या। तर आता आम्ही दुपारून किंवा बघू जर जमलं तर पुढची रेसिपी करणार आहे ती तुम्हाला मी दाखवेल, या ब्लॉगमध्ये नाही दाखवली तर पुढच्या दाखवेल, ओके, बट दाखवेल ना। स्टे ट्यून, त्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक कर देते। चला आता नेक्स्ट प्रोसेस, परत इथे छानपैकी सगळं हे दळून झालेलं आहे, तेल थोडंसं जास्त लागतं ठेचायला, ओके ओके, ठेचायला तेल जास्त लागतं आहे। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आणखी रेसिपी बघण्यासाठी दीदी नवीन त्यांचा चॅनल सुरू करणार आहेत यूट्यूबचा, आता त्यांनी ऑन कॅमेरा प्रॉमिस करणार आहेत त्या। जर ही रेसिपी लोकांना आवडली तर नक्कीच त्या त्यांच्या छान छान रेसिपी शेअर करतील, होप सो। मग नक्कीच आवडेल, आवडली तर चॅनल सुरू करा। ओके, तेल गरम झालंय, त्याच्यात कांदा परतून घ्यायचा काय याचं जमतंय का, बोला बोला। कांदा चांगला मऊ करून घ्यायचा, लालसर खूप जाळायचा नाही येतो, असं ठेवून दिलं मॅडम। आणि मला वाटतं जनरली आपल्याला एवढी प्रोसेस सगळ्यांना माहितीच असेल, यामध्ये आपण लसूण मिरची वगैरे टाकतो, अजून काय ते काय म्हणतात त्याला जिऱ्याची फोडणी वगैरे देतो याला असं, बट ही जरा पद्धत वेगळी आहे। यामध्ये कांदा आणि टोमॅटोसुद्धा जाणार आहे आणि तरीही एकदम छटके आणि एकदम भारी लागतो। टोमॅटो कांदा छान परतल्यानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो चांगला नरम झालाय। आता आता आपण जो जी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला होता तो ऍड करायचा। बोलायचं तर आहे आणि ते सगळे एकजीव परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। जर वाटत असेल की थोडंसं तेल कमी पडलं तर तुम्ही टाकू शकता तेल, मला वाटतंय तेल कमी पडलंय। मिरची खूपच तिखट आहे, एकदम भारी ठसकेदार ठोसा होणार आहे, थोडा थोडाच खायचा आहे नाहीतर मग माहिती ना काय होईल। ओके, तर यामध्ये नंतर लिंबू सुद्धा जाणार आहे वाटतं, तर लिंबू आलेला आहे आता नवीन, कोथिंबीर सुद्धा। ओके, तर हे छान असं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता याला एकदम आपल्याला ड्राय करायचं। चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ, चला म्हणजे नवीन यूट्यूब चॅनल काढायची तयारी दिसतीये, कॉन्फिडन्स आलेला आहे, कॉन्फिडन्स ते मोठे डब्यात किंचित साखर टाकू थोडी, मस्त बारीक चॉप केलेली हिरवीगार कोथिंबीर सुद्धा गेलेली आहे। आता तिकडे ते वाफतंय थोडं, 5-10 मिनिटं, 5-10 एवढं नाही ना, थोडंसं शिजू द्यायला 2-3 मिनिटं सगळं शिजायला, त्याचा कच्चा पुन्हा जायला। आणि किती दिवस टिकेल मग फ्रीजमध्ये? तो साधारण 8-10 दिवस टिकतो फ्रीजमध्ये ठेवून। ओके, बरं नेक्स्ट रेसिपी काय दाखवणार मग माझ्या चॅनलवर का स्वतःच्या चॅनलवर? अहोलीच्या चॅनलवर। बरं, हे आलं वाटतं, आलं का?
फिरून आलं ये इकडे तेल आहे ना आणि ना ही मिरची जाड होती शक्यतो जाड कातडीची मिरची नाही घ्यायची बारीक स्किन वाली जी आणि पोपटी ना ती कलरची हो तिखट जर झणझणीत तिखट खात असाल तर लवंगी मिरची घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही ओके मला वाटले असले लोक बनवतात जे लोक तिखट नाही खात जास्त त्यांनी ऐकलं तुम्ही जर तुम्हाला खूप असं झटकेदार झणकेदार पाहिजे असेल तर तुम्ही लवंगी मिरचीचा सुद्धा असा ठेचा करू शकता बट आम्ही जास्त तिखट खात नाही ती पोपटीवाली एकदम फेंटवाली मिरची कोवळ्या मिरच्या यूज करायच्या यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्हालाच मिळाली तिखट मस्त असा झटका एकदम ठसका येतोय घरामध्ये पण भारी वाटतंय तर असं आहे आता बघूया आपण हिला पूर्ण ट्राय करायची हो पूर्ण ट्राय करून घेऊ मग तुम्हाला भेटते आता नंतर थोड्या वेळ बऱ्यापैकी ठेचा झालाय आपला मिरची नरम झाली आहे आपण त्यात आता एक अर्धा लिंबू पिळून घेऊया ओके तर हा शेवटचा पदार्थ त्यामध्ये जात आहे आपला ठेचा झालेला आहे फ्रेंड्स तर आता हा पूर्णपणे तयार झालेला आहे आपला हे वर दिसतंय ते तुम्हाला तेल आहे तेल थोडं जास्त लागतं यासाठी काही हरकत नाही ठेचा म्हटला का जरा तो असा काय म्हणतात चटपटीत आणि असा झटकेदार असला तरच छान वाटतो फ्रेंड्स आपली ही छान अशी रेसिपी ठेच्याची तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला युनिक वाटली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ओके आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा थोडं टेस्ट करते असं झालं मग बारी बारी मस्त किंचित मी किंचित मस्त झाले एक नंबर असं झालं एकदम ट्राय करा